राहुरी येथील वकील दाम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा सराईत आरोपी त्याच्या 3 साथीदारांसह 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात आले. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे. राजाराम आढाव, मनीषा आढाव हे वकील दाम्पत्य 25 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरून राहुरी कोर्टात गेले होते. मात्र दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा कोणाशीच संपर्क झाला नसल्या कारणाने लता शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे मनुष्य मिसिंग दाखल करण्यात आलं होतं. राहुरी परिसरातून वकील दाम्पत्य मिसिंग झाल्याची घटना घडल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आढाव वकील दाम्पत्याचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथक नेमत पथकाला सूचना देत वकील दाम्पत्याचा शोध घेण्याकामी रवाना केलं. संबंधित पथक मानोरी ते राहुरी जाणाऱ्या रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील CCTV फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि वकील दाम्पत्यांकडे कोणकोणत्या आरोपींचं वकीलपत्र आहे याबाबत माहिती घेत असताना राहुरी कोर्ट परिसरात तसेच मानोरी परिसरात एक संशयित कार दिवसा आणि रात्रीच्या वेळी गेलेली असल्याचं दिसून आलं. संबंधित कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग राहणार राहुरी याच्या वॉरंट बाबतचं प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे असल्याचं आणि CCTV फुटेज मध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकास किरण दुशिंग याच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्याने किरण उर्फ दत्तात्रय दुशिंग असं सांगितलं. त्याच्याकडे सखोल आणि बारकाईनं तपास केला असता त्याने मागील काही दिवसांपासून त्याचे साथीदार भैया उर्फ सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे, बबन मोरे यांच्यासह कट रचून वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजासाठी बोलावून घेतलं. त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यांनी स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांच्या घरात दोघांचे हातपाय बांधून ठेवून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. मात्र वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरात 5 ते 6 तास त्यांचा छळ केला. त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्यांच्या गाडीत बसवून मानोरी गावच्या बाहेर घेऊन जाऊन रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यात प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केल्याबाबत आणि त्यांचा मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत दगड बांधून टाकून दिले. त्यानंतर वकील दाम्पत्यांची गाडी राहुरी कोर्ट परिसरात लावली असल्याचं सांगितलं. आरोपीने सांगितलेल्या माहितीवरून खात्री केली असता उमरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत वकील दाम्पत्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान संबंधित घडलेल्या घटनेबाबत माहिती मिळाल्याने तक्रारदार लता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी किरण दुशिंग याचे साथीदार भैया उर्फ सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे यांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं असून पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. राहुरी कोर्टात कामकाज करणारे ऍडव्होकेट राजाराम जयवंत जाधव व मनीषा राजाराम जाधव या दिनांक 25 तारखेला कोर्ट कामकाजाकरता घरून निघाले होते. ते परत न आल्यामुळे 26 तारखेला सकाळी राहुरी पोलीस स्टेशनला नातेवाईकांनी त्यांची मिसिंगची कंप्लेंट दाखल केलेली होती. सदर मिसिंगचं गांभीर्य लक्षात घेता प्रत्यक्ष ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच NCBला तपासाची सूचना दिलेल्या होत्या. NCBचे 3 पथक तयार करण्यात आलेले होते. पथकाने राहुरी तसेच परिसरातील CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला. तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला हकीकत विचारता त्याने त्यांच्या मित्राचे जामिनाकरता या दाम्पत्याला बोलून घेतलेलं होतं. त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांच्या घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि 5 लाख रुपयाची मागणी केलेली होती. त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संजित महाडिक, बबन सुनील मोरे आणि हर्षल दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घडून आणि मृत्यू घडून आणलेला आहे. मृत्यू घडून आणल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सदरचे मृतदेह
ते हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशानभूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना, पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे. एक आरोपी अजून फरार आहे. पुढील तपास रावळी पोलीस करत आहे. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.